आज नाशिकच्या पुण्यनगरीमध्ये माननीय स्वयंसिद्धा पुरस्कार सोहळा आज आपण आयोजित केलेला आहे आणि या पुरस्कार सोहळ्यासाठी पुरस्कार विजेते त्याच पद्धतीने त्यांचे कुटुंबीय आणि सर्वात मला जो आनंद होतो आहे की या पुरस्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केवळ मुंबईत महाराष्ट्रात नाही तर देशात ज्यांचं नाव आहे ते पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने उपस्थित झाले. त्याच पद्धतीने डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासोबत खांद्याला खांदे लावून ज्यांनी 85,000 पेक्षा जास्त, कारण तो काउंटिंग वाढत असतो त्यामुळे मी काही ॲक्युरेट त्यांच्याकडून घेतलेलं नाही, पण डॉक्टर रागिनी पारेख यासुद्धा या कार्यक्रमाला महिलांचा पुरस्कार आहे, त्यापेक्षा त्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या क्षेत्रातील डॉक्टरांचा सत्कार करण्यासाठी त्यांनीसुद्धा वेळात वेळ दिला त्याबद्दल मी सुद्धा त्यांचा आभारी आहे. तसेच नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे शिंदे सरांना जर मी सांगितलं तर ते खरं वाटणार. मी आता गाडीत येते वेळी चारुदत्त शिंदे म्हणजे मी तो तेच आहेत काय म्हणून फोन कॉल मी बघत होतो तर मला लक्षात आलं की हे तेच माझे मित्र आहेत की ज्यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे होते त्यांच्यासोबत त्याने काम केलेलं आहे, ठाण्याला काम केलेलं आहे आणि ज्यावेळी तात्यारावांशी बोलणं झालं त्यावेळी ते म्हणत हा तोच चालू आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी सुद्धा वेळात वेळ देऊन घ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल. त्या चारुदत्त शिंदे यांचा मी आभारी आहे. तसेच यापूर्वी आम्ही हा पुरस्कार मला वाटतं हेमंत 4 वर्षापूर्वी आपण केला होता, त्यानंतर 2 वर्ष आपल्या सर्वांना माहीत आहे. तुम्हाला जास्त माहीत असण्याचं कारण म्हणजे कोरोना, बरोबर. त्यामुळे वैद्यक क्षेत्रात असलेले नाशिकचे सर्व डॉक्टर मंडळी ज्यांनी नाशिकमध्ये म्हणजे हे तुमच्या तोंडावर सांगण्यासाठी म्हणून नाही, नाशिकमध्ये बऱ्यापैकी तुम्ही कंट्रोल केलं होतं. याचं कारण आता तो आपल्याला सर्वांना इतिहास किंवा सगळं वाटेल मालेगाववरून सगळ्या ज्या काही गोष्टी आमच्या काळात मुंबईत येत होत्या पण नाशिकमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कंट्रोल केलं होतं त्यामुळे या नावाने माननीय स्वयंसिद्धा पुरस्कार सोहळा आपण करावा अशी आयडिया ज्यांना सुचली त्या माझ्या सहकारी माननीयच्या संपादिका कविता जोशी लाखे यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी स्वागत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सर्व ही काय टीम जी आलेली आहे मुंबईहून आज म्हणजे तात्याराव लहानांशी मी ज्यावेळी बोलत होतो एवढं म्हणजे 5 वर्ष झाली ही एडिशन आम्ही सुरुवात करून पण एवढं ट्रॅफिक आज म्हणजे काय कल्पनाच नव्हती. म्हणजे साधारण आम्ही 1 तास त्याच एका भिवंडीपर्यंत सगळ्या हे होतो त्यामुळे कार्यक्रमाच्या वेळी पोहोचू की नाही या सगळ्याच्या, त्यामुळे मला वाटतं की लवकरात लवकर हा जो काय आपला नेहमीचा प्रवास आहे, कारण आम्ही कधीतरी येतो 15 दिवसातून 1 महिन्यातून पण तुमचं जाणं नसतं, तो लवकरात लवकर व्हावा. कार्यक्रमाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आताच हेमंतने सांगितलं की ज्यांच्यासाठी तुम्ही आलात की ज्यांचं त्यांनी एखादं भाषण म्हणजे 2-3 व्यक्ती आहेत त्यांचं भाषण हे मिलियन्स ऑफ याच्यामध्ये फॉरवर्डेड होतं, त्यापैकी एक माझे मित्र मी त्यांना म्हणणार नाही, माझे गुरु म्हणा, ज्यावेळी अडचणीत असतो त्यावेळी काहीतरी सगळं आपण कसं असतं की आमच्या क्षेत्रामध्ये काय असतं की आम्हीच धुरंधर मानतो आम्ही स्वतःला, पण अशा वेळी तो धुरंधर व्यक्ती सुद्धा कुठेतरी ब्लॉक झालेला असतो. अशा वेळी जर आशेचं किरण कधी काय झालं तर हक्काचा माणूस म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने, त्यामुळे त्यांच्या वाटून तुम्ही ऐकायला आलेल्या त्याप्रमाणे एक IPS अधिकारी आहेत जे तुमच्या नाशिकचे पोलीस आयुक्त होते नांगरे पाटील, बरोबर. असे अजून असतील नाव पण मी नाशिकचं एक सिनॉनिमस असल्यामुळे मी तुमच्याशी हे शेअर केलं. सो त्यांचं भाषण तुम्ही ऐकायला आहे. 2-3 गोष्टी मला ज्या महत्त्वाच्या ज्या सांगायच्या आहेत त्या की तात्याराव लहाने तुम्ही गुगलला सर्च मारा, यूट्यूबला मारा, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील की अजूनपर्यंत तुमच्या तुम्ही ऐकलेल्या सुद्धा असतील की एका किडनीवरती माणूस ज्यावेळी आयुष्य किडनीचं महत्त्व काय आहे मी काय सांगणार तुम्हाला, बरोबर. त्यामुळे ती करते वेळी समाजाच्या प्रती काहीतरी परत देण्याचं काहीतरी एक आपल्या समाजाला देण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्यात त्या तात्यारावांनी साधारण 40 वर्षापेक्षा जास्त वेळ केलेला आहे आणि हे करते वेळी एक सामाजिक कृतीची एक जाण लागते आणि एक भान लागते.
कसं असतं की कधीही ज्यावेळी त्यांच्याशी ज्यावेळी परिचय येतो, कारण ते स्वतःबद्दल फार कमी बोलतात, ते समाजाप्रती जास्त बोलतात, त्यामुळे मला जी काही संधी मिळाली हे म्हणलं मी म्हणालो नाही, 5 मिनिटं बोलेन थोडं जास्त असे तुमच्या शब्दांप्रमाणे, पण मला जरा व्यक्त होऊ दे. याचं कारण की समाजाच्या प्रती जाण आणि ज्याला भान असते त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने आहे. आणि म्हणजे बीड, लातूर, मराठवाडा या दुष्काळग्रस्त भागातून आलेली एक व्यक्ती, घरी 18 वर्ष, दारिद्र्य हे करते वेळी काहीतरी शिक्षणासाठी यायचं, आंबेजोगाईवरून इकडे येणं, त्यानंतरच्या ज्या हालाकीच्या ज्या गोष्टी आणि त्यानंतर जे जे सारख्या रुग्णालयामध्ये नेत्रतज्ञ म्हणून काम करते वेळी, मग त्यानंतर ते जे डीन झाले त्यांच्याच काळामध्ये, जे जेला सर्वाधिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मान्यता मिळाली आणि ते जे जेतून निवृत्त झाले, निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी लोकांचे मोतीबिंदू किंवा एकूण जे काही दुर्धर आजार असतील यासाठी त्यांनी कायम आपलं आयुष्य पणाला लावलं. आता हे सगळं करते वेळी एक आपण काहीतरी समाजाला देणं लागतो आणि त्या जाणीवेपोटी ते म्हणजे तुमच्यापैकी खूप लोकांना माहिती असेल की डॉक्टर म्हटल्यावर मी असं म्हणणार नाही, पण नॉर्मली रविवारचा एक दिवस तरी फॅमिलीसाठी द्यावा असं एक साधन हे असतं. आणि डॉक्टर क्षेत्रामध्ये काय किंवा इतर क्षेत्रामध्ये काय, नवरा आणि बायको नॉर्मली डॉक्टरच असतात बहुतांश, त्यामुळे पण ही अशी एक व्यक्ती आहे की मला माहीत नाही की किती वर्ष ज्यावेळी वेळा मी शनिवारी सकाळी फोन करतो ते कधीतरी ते लातूरला असतात, कधीतरी गडचिरोलीला असतात, कधीतरी बाबा आमटेंच्या ते आश्रमात असतात, हे कायम आणि हे दोन्ही जोडगोळी जी दिसते आहे ते कायम तिकडेच असतात. म्हणजे शनिवार रविवार हा त्यांनी पूर्ण म्हणजे कुष्ठरोगांची सेवा असू दे किंवा जिथे कुठे पोचता येईल, म्हणजे असं म्हणणार नाही की कन्याकुमारी ते काश्मीर, पण मी एवढं म्हणून चांदा ते बांधा, म्हणजे राज्यातलं जे चांदा ते बांधा आहे ते सगळं त्यांनी आपल्या पायाकडून घातलेलं आहे. आणि हे करतेवेळी सर्वाधिक जेवढं आपल्याला मदत करता येईल त्या सर्वांना मदत करायची, वैद्यकीय क्षेत्रातलं नवीन नवीन तंत्रज्ञान शिकायचं आणि हे करतेवेळी आता रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांनी आपल्या सासऱ्यांच्या नावाने समजून घ्या, वडिलांच्या नवीन कोणतरी काहीतरी करतं, आईच्या नावाने करतं, पण त्यांनी सासऱ्यांच्या नावाने मुंबईला प्रभादेवी सिद्धिविनायकाच्या समोरच रघुनाथ नेत्रालय सुरू केलेलं आहे आणि तिथे सुद्धा तेवढीच गर्दी असते. मी एक दोनदा मला जाण्याचा योग आला तिकडे. आणि डॉक्टर अग्नि पारेख यांनी सुद्धा मुलुंडला आपल्या आईच्या नावे मनोरमा नेत्र रुग्णालय सुरू केलेलं आहे. मी हे सांगण्याचं कारण म्हणजे की जे जेमध्ये मी कित्येकदा गेलेलो आहे आणि मला हे सांगायला थोडासा अभिमान वाटतो जास्तच किंचितसा की बीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये संजय चांगल्या सोयी सुविधा मिळतात, ऑपरेशन चांगले होतात, याची जी काय कॉन्फिडन्स जो दिला तो या माणसाने दिला. आणि तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या जवळचे म्हणजे माझी आई असू दे, माझ्या सासूबाई असू दे, माझे जे कोण जवळचे आत्या मामा या सगळ्यांचं जर डोळ्याचं काय असेल किंवा काय तर ते जे जेमध्ये करायचे आणि जे जेमध्ये त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी सगळे रुग्ण करतात, त्यामुळे मला वाटतं की एक सरकारी रुग्णालयाप्रती त्यांचं असलेलं प्रेम, त्यानंतर स्वतः काहीतरी करावं नेत्रदान, ते थोड्याने सांगतील आहार काय असतो किंवा काय असतो आणि ते त्याचा ते तंतुतंत पालन करतात. एक सांगायचा एक भाग म्हणजे शेवटी की नेहमी यांच्याकडे गेलं तर कोणते म्हणजे चहा दे हे असंच काहीतरी पाणी देतात की ज्याला काय चव नसते काय नसते आणि ते पिणं हे म्हणजे कंपल्शन असतं, पण त्याची सवय म्हणजे चारुदत्त सरांना सुद्धा माहित आहे ते काय असतं ते माहित आहे, ते मात्र चवी नाही पटापट पटापट असं एकदम आपण ते एकदम काय आहे किंवा काय म्हणलं किंवा कधी जर खूप वेळा त्यांच्यासोबत मला बरोबर नाही चारुदत्त सो नाही मी ह्या गोष्टी काय हे कंगोरे बोल तुम्हाला सांगणार नाही किंवा ते स्वतः तुम्हाला कधी बोलणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजा कधी समजा जेवणाची वेळ आपण गेलो ओटीमध्ये, म्हणजे आता सुद्धा थोडासा मला उशीर झाला, ते मला संजय 2 मिनिटं आहेत डोंट पॅनिक, म्हणजे हेमंतने आम्हाला सांगितलं 12:15 बोलतो आम्ही 12:10 चेंज करायला, त्यामुळे 2 मिनिटं मला आहे 2 मिनिटं तुला आहे सो डोंट पॅनिक, कारण त्यांना माहिती असतं सेकंदामध्ये किती आहे, आपला जीव अरे 2 मिनिटं आहे कळलं, त्यांना माहिती आहे 120 सेकंद होणार आहे, सो टायमाच्या बाबतीमध्ये एकदम पंक्चुअल. आणि सांगायचं भाग म्हणजे कधी समजा त्यांच्याकडे जाण्याचा योग आला तर जेवणाचं जे असेल ते आता सांगतील, ज्वारीची भाकरी आणि अजून हे ते. सो माझं म्हणणं आहे की एक
लाईफस्टाईल काय जगावी. जर मॅकडोनाल्ड आणि इकडे जर गेलो आणि त्याचे जर व्हिडिओ फोटो जर केले तर लोक त्याच पद्धतीने करतील. तर स्वदेशी, पण मी असं म्हणणार नाही, ज्या पद्धतीने स्वदेशीचा नारा आता सध्या सगळीकडे सुरू आहे त्या स्वदेशीच्या नाऱ्यापैकी ते आहे. पण स्वदेशी हे करतेवेळी आपली संस्कृती, आपलं जे काय सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला आपल्या पूर्वजांकडून आलेल्या आहेत किंवा त्या सगळ्याचं तंतून पालन केलं. आणि यापुढे हा कार्यक्रम आम्ही लवकर करणार होतो. मी आता शेवटचं आठवतं घेतो, पण काही निमित्ताने म्हणजे आमचे सहकारी थोडे आजारी होते त्यामुळे हा कार्यक्रम थोडासा आम्ही पुढे केला. पण त्यावेळी सुद्धा त्यांनी वेळ दिला आणि आज संध्याकाळी त्याला संध्याच्या फ्लाईटने दिल्लीला जायचं होतं दोघांना. पण उद्या काही त्या दोघांचा सत्कार आहे दिल्लीला. पण केवळ माझ्या प्रेमापोटी, आपलं महानगरच्या प्रेमापोटी तुम्ही वेळात वेळ काढून आलात, याबद्दल तुम्हाला दोघांचं फार फार धन्यवाद. आणि नाशिककरांना तुमचे जे काही मूलमंत्र आहेत ते नव्या पद्धतीने सांगा, मला सुद्धा ऐकायला आवडतील. आणि पुन्हा एकदा लहाने सर, तुम्ही माझ्या कार्यक्रमासाठी खर्च समजून आला त्याबद्दल धन्यवाद.